आघाडीचे नेते उमेदवार जे आहेत नरेंद्रजी खेडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज बुलढाण्याचा लोकसभा मतदारसंघाचा अर्ज श्री नरेंद्रजी खेडेकर यांनी भरलेला आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे की अत्यंत कठीण काळात, संकट काळात, म्हणजे उत्कर्षाच्या काळात सगळी लोक सोबत असतात, पण संकटाच्या काळात निष्ठेने ठामपणे पक्षाच्या सोबत उभं राहण्याचं काम हे खेडेकर साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा एका निष्ठावंताला इथून संधी मिळत आहे. बुलढाणा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि आम्ही एकटे असताना सुद्धा आम्ही शिवसेनेची जागा अनेकदा काढलेली आहे. यावेळेला तर आमच्यासोबत महाविकास आघाडीचे आमचे मित्रपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्या पक्षांचे नेते इथे उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सन्माननीय रोहितदादा पवार हे पोचलेले आहेत. ते सभेमध्ये आता आपल्या सगळ्यांना जॉईन करतील. आदित्य सर पोचत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाण्यातली जी जागा आहे ती आम्ही अगदी मताधिक्याने काढू आणि लोक यावेळेला, कारण काय होतं माहिती आहे का, एकदा विकलेली जी वस्तू असते ती दुकानातनं सुद्धा दुकानदार परत घेत नाही. मग विकले गेलेले नेते लोक कसे काय बरं परत निवडून देतील. तेवढे विकलेला माल आता पुन्हा विकला जाणार नाही. आता पुन्हा एकदा निष्ठावंताला संधी बुलढाणा देऊ. कशी लढाई जाणार निष्ठावान वर्सेस कशी लढाई जाणार? नाही, आम्ही लढाई लढायचीच काम नाही आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. लोकांचा एवढा संताप आहे, लोकांनी जे ठरवलेलं आहे, ज्या पद्धतीने पक्ष फोडाफोडी, आमदार खरेदी विक्री आणि या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते लोकांनाच मान्य नाही आहे. आणि लोकांना हे पक्क माहिती आहे की आत्ता ज्या काही पद्धतीने, म्हणजे अगदी बुलढाण्यातली दादागिरी असेल, अरेरावी असेल, विकास कामं दाखवायची 10%, चाराणेकी मुर्गीवर बाराणेका मसाला, तशी चाराणेची विकास कामं आणि बाराणेची कमिशनगिरी, या सगळ्यांनी इथली लोकं कंटाळलेली आहेत. त्यामुळे लोक उत्तरं देतील. ही लढाई गद्दारी वर्सेस खुद्दारी तर असेलच असेल, पण ही लढाई एका निष्ठावंत शेतकरी पुत्राची लढाई आहे. सगळ्या भांडवली शक्ती एकीकडे आणि एक शेतकऱ्याचा लेख एकीकडे आहे, ज्याच्या पाठीशी मातोश्री उद्धव साहेब, तमाम शिवसेना आणि मित्रपक्ष ठामपणे उभे आहेत. ओके, थँक्यू.